नमस्कार बंधू आणि भगिनीं, आज काय ब्लॉग काढण्याचा काय मूड नव्हता, पण म्हटलं बसल्या बसल्या थोडासा काढावा. आज जरा मन उदास आहे तर थोडं काय करते, आज थोडं कामात गुंतल्यावर म्हटलं थोडं विरंगुळा होईल. तर कांदे आणलेले आहेत आमच्या दिराने, दिलेले आहेत कांदे. तर ह्या कांद्याला पाती आलेली आहेत ठिकाण ठेवून. तर म्हणलं ह्याच्या पाती काढाव्या. हे बघा, दिसतंय का नीट? हे बघा, हे कांदे आहेत, हे घरचे कांदे आहेत आमच्या दिराच्या शेतातले. तर म्हणलं ह्याच्या पाती आलेल्या जरा काढाव्या, तेवढंच आपलं मन विरंगुळा होईल. बघा, आमच्या पाठीमाग आबोलीची, म्हणजे दारात माझ्या पाठीमाग आबोलीची झाड आहेत. लोकेशन मस्त आहे दारात आमच्या. तर हे बघा, हे कांदे आहेत, अशा ह्याला पाती आलेले आहेत, पाती काढायचे आहेत. बघा काय मोठा कांदा आहे. बसून बसून जरा थोडं कांदे निवडावे, नासून जाते त्या ठिक्यामध्ये. हो का, हे ठिकाण आहे, हे घरचे कांदे असल्यामुळं सर सगळं काय. हे बघा बघा, हो का, हे असं ह्याला व्यवस्थित नीट करून ठेवते. हे अशा पाती आलेले आहेत, हे पाती काढायला लागतात. हे असे लय दिवस ठिकाण ठेवला ना. हे बघा, असे ह्याला पाती येते आणि जरा थोडं हे बघा दिसतंय का, नासायला लागला. कांद्याला कसलं सहन होत नाही, ठिकाण भरल्यामुळं खराब होते. ह्याला वेगळे कर ठेवते आणि चांगला चांगला कांदा ठेवते. तर काय, घरचा कांदा असल्यामुळं माणसाला किंमत नसते. विकत आणलं म्हणजे आपण लय व्यवस्थित ठेवतो. वास येतो घाण कांद्याचा. हे बघा, असे स्वच्छ करून ठेवता येतात कांदे. सगळे ह्याला पाती आलेत. हे आठवडा झालं कांदा आणून. बघा काय काय कांदा असं खराब व्हायला लागले. हे बघा काय करावं, हे ठेवते बाजूला जरा. हे दोन भागातलंच असं जास्त कांदा आहेत. हे घरचं असल्यामुळं भाव आहे म्हणून चांगलं चांगलं कांदा विकायचं आणि असलं कांदा घरी ठेवायचं. आणि आता स्वस्त झालं. आणि दुसरं ठिकाण आणून तर काय करतो, आता ही संपायला किती दिवस लागते. काल शेतात गेले होते, ते शेतातल्या उन्हामुळं आल्यावर घरी त्रास झाला. माझं चॅनल डिलीट झाल्यामुळं मला टेन्शन रोज येतं आहे. 500 सबस्क्रायबर कधी व्हायचं, लोकांचं बघितलं तर वाटतं 3-3 मिलियन्स, 10-10 लाख चॅनल सबस्क्रायबर गेलेत, मग आपलं तर कुठं. पण आपण मोठ्या जोमानं व्हिडिओ काढला होता, आपलं चॅनल काढला होता. मागं चिंचेचं झाड आहे, चिंचा दिसतात का? दिसल्या चिंचा? हे आमच्या घराच्या शेजारी चिंचेचं झाड आहे. असं अंगणात बसायला भारी वाटतं थोड्या वेळ, परत मच्छर येतात जास्त. काय करायचं, सुशिक्षित बायका म्हणते चांगलं चांगलं विकत आणलेलं बरं, असं कुठं घाण काढत बसावं. पण आपली ही घरची लक्ष्मी असते. दिराच्या शेतात म्हणजे दीर बाजूला तिकडं राहतात, त्यांनी शेत नवीन घेतलं आहे, तिकडं गेलेत. सगळा कारभार एकत्रच आहे. अजून त्यांच्यात असलं की त्यांनी नाही तर आमच्यात ते आम्ही त्यांना द्यायचं. आज मिस्टर दारोदाराला गेले ते, दारोदाराला म्हणजे ऊसाला पाणी द्यायला.
तर म्हणलं आपण बी आता ऊन नाही दारात, खाली कोबा आहे ना तो खूप गरम होतो आणि आता ऊन गेल्यामुळं थोडं म्हणलं आता हे रा बाहेरचं काम करून घ्यावं। हे काय ही अशा पाती कसं दिसतं ही, आणि उगवून आला की कांदा पोपळ होतोय, फोस होते फोस, पाती जे येतात कापलं की तर तुमच्या पण शेतात कांदा असेल तर अशा पाती काढून ठेवा। मी चाळशी उशीर झाला आहे, तुम्ही ठेवलेला असाल नक्की, मलाच उशीर झाला, मला ऊन लागतंय, शेतातल्या बायका उन्हात बसून ही सगळी कामं करते त्या, आणि मी ऊन उतरायची वाट बघते। घ्यायचं थोड्या दिवस सूप, पुन्हा रानात गेलं का आहेच की ऊन। तर बघा मी एवढे कांदे निवडलेत आहे का, दिसते का एवढं स्वच्छ दिसतात कांदे बघा। आणि आता पातळ अशी घाण निघते, तर मला टेन्शन आलं आहे की माझा चॅनल डिलीट झाला, आता माझ्या किती दिवस लक्षात न जात आहे काय माहिती, जात नाही। तर बघा का बोली दारात असून कधी गजरा करत नाही, करायचा कुणी गजरा घालायचा कधी, आमच्या पोरीला बी काय गजरा करायचाही वेळ नाही। दुसऱ्याच्या पोरी लोकांच्या दारातली फुलं आणू 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 गजरं करते रे, आमची म्हणते अभ्यासाचा आहे अभ्यासाचा आहे सारखा, आता काय अभ्यास करून मला पैसे आणून देते काय माहिती, लवकर तिच्या तिच्या इकडं नवऱ्याच्या घरी देते, आपलं कर्तव्य आपण करायचं। तर माझं तेवढं 500 सबस्क्रायबर झालेली, माझी तेवढी व्हावी अशी अपेक्षा आहे, तर तुम्ही सर्वांनी काय करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। लोक म्हणते किती वेळा सांगते सबस्क्राईब करायचं, पण ती 500 होईपर्यंत जरा टेन्शन येते, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, कुठं चुकतं आहे कुठं नाही हे कमेंटमध्ये सांगा, आणि माझे व्हिडिओ बघत जावा। Thank you.